नफा तोटा हे प्रकरण पाहतो तर याच्यामध्ये आपण मागच्या तासाला नफा तोटा कसा काढायचा ते शिकलो आता आपल्याला शेकडा नफा तोटा कसा काढायचा त्याच्यावरचं उदाहरण आपल्याला घ्यायचं मग उदाहरण राजेशने 500 रुपयाचे आंबे खरेदी करून ते 575 रुपयास विकले तर त्याला शेकडा नफा किती झाला आता या ठिकाणी आपल्याला शेकडा नफा काढायचा मग शेकडा नफा काढण्याच्या अगोदर आपल्याला या व्यवहारात त्या राजेशला नफा किती झाला हे आपल्याला काढावं लागेल आता नफा काढण्यासाठी आपल्याला उदाहरणामध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत दिलेली ते आपल्याला उदाहरणात घेऊन घ्यावं लागेल मग खरेदी किंमतीला आपण ख की असे म्हटलं तरी चालतं मग खरेदी किंमत दिलेली आपल्याला 500 रुपये आणि विक्री किंमतला वी की असे म्हटलं तरी चालतं मग त्याची विक्री किंमत आहे 575 रुपये मग आता आपल्याला नफा माहित नाही मग उत्तर आपल्याला नफा काढावा लागेल नफा बरोबर प्रश्न चिन्ह मग आता सूत्र लिहायचं नफा काढायचं नफा बरोबर विक्री किंमत म्हणजे वी की वजा खरेदी किंमत म्हणजे ख की आता किमती टाकायच्या उदाहरणामध्ये मग 575 ही विक्री किंमत आहे आणि खरेदी किंमत आहे 500 रुपये आता यांची वजा बाकी गेली 575 बद्दल 500 गेले तर उरले 75 रुपये हा काय आला नफा काय आला नफा मग आता नफा आपल्याला समजला 75 रुपये मग आता आपल्याला काय काढायचे आहे शेकडा नफा काढायचा मग शेकडा नफा काढायचा असेल तर शेकडा नफ्याचं सूत्र लिहायचं मी इथून हा इकडच्या भागाला शेकडा नफा काढून आता शेकडा नफा काढू मग शेकडा नफा काढण्याच्या अगोदर आपल्याला शेकडा नफ्याचं सूत्र लिहावं लागेल मग शेकडा नफा बरोबर नफा भागिला खरेदी किंमत गुणिला 100 मग आपल्याला नफा माहिती नफा किती आहे 75 रुपये किती आहे 75 रुपये किंमती टाकल्या खरेदी किंमत आपल्याला माहिती खरेदी किंमत आहे 500 रुपये 500 रुपये गुणिला 100 हाय शून्य गेला हाय शून्य गेला हाय शून्य गेला हाय शून्य मग आता 5 आणि 75 लावा लागेल 5 एक 5 5 एक 5 दोन उरले 25 आणि 5 5 25 म्हणजे 15 रुपये हा काय आला 15 रुपये शेकडा नफा आता लेखी उदाहरण असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल की राजेशला आंबे विकून 15 रुपये शेकडा नफा झाला